समुद्राखाली काय दडलंय हे पाहण्याची एक वेगळी संधी मालवणमध्ये उपलब्ध झाली आहे. स्नार्कलिंग, स्कुबा डायव्हिंग यापेक्षाही एक वेगळा आणि हटके ऑप्शन मालवणमध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाला आहे. कोकणातलं पर्यटकांसाठीचं हे नवं आकर्षण. मालवणच्या समुद्रात ही नवी बोट दाखल झाली आहे. आता खुशाल ह्या बोटीत बसा आणि समुद्राखालची दुनिया बघा. समुद्राखालची दुनिया पाहण्यासाठी स्नार्कलिंग आणि स्कुबा डायव्हिंगचा पर्याय तर आहेच, पण त्यासाठी भिजावं लागतं. पण आता ह्या बोटीत आत बसून न भिजता समुद्राखालचं जग पाहता येणार आहे. काही हौशी पर्यटकांना समुद्रात एकटक खोल उतरायची भीती वाटते आणि त्यांच्यासाठी आता हा नवा पर्याय आणि नवी सोय झाली आहे. मालवण मधल्या एका व्यावसायिकानं ही संधी उपलब्ध करून दिली आहे. 25 डिसेंबर क्रिसमसच्या सीझनला ही बोट आम्ही आता पर्यटकांना ग्लास बोट बॉटमची सेवा चालू केलेली आहे. त्या सेवेसाठी चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून मिळतो आहे. वयोवृद्ध माणसं, लहान मुलं, त्यांना स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग जमत नाही, ते ह्या बोटीतून येतात आणि समुद्राखालचं विश्व बघायचं आनंद लुटतात. ह्या बोटीला खालून आयताकृती 10 फुटाची काच बसवण्यात आली आहे, त्यामुळे ह्या पारदर्शक काचेतून समुद्राखालचं जग पाहता येणार आहे. ह्या काचेच्या बोटीसाठी योग्य त्या सुरक्षेच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. बोटीच्या बाजूला फोम बसवण्यात आले, त्यामुळे बोट फुटली तरी पाणी भरणार नाही. त्याचबरोबर पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट्सही तैनात असणार आहेत. उभा करायला खूप भीती वाटती, पण नाही का हा जहाजा दादांनी असं म्हणजे एवढं चांगलं केलं की आम्हाला नाही का जहाजात बसून सुद्धा सगळं पाहता येतंय. खालचं दृश्य जसं की आपण बघतो खाली सगळं दिसतंय, न स्कुबा न करता इथून सगळं बसतंय वयस्कर व्यक्तींना किंवा लहान लेकरांना. खूप छान आहे, खूप मला तर खूप चांगलं वाटतं. समुद्राखालचा जो निसर्ग असतो तो आज मला एका बोटीच्या माध्यमातून दिसला आहे. माझे लहान मुलं, माझे चिल्ड्रन, माझ्या समोर जे आलेले होते त्यांनी तो आनंद घेतला आहे. त्यांनी केलेली एक बोट आहे, त्या बोटमध्ये काचेचं एक पार्ट आहे जे म्हणजे मॅग्निफाईंग ग्लाससारखं आहे, ज्यातून तुम्हाला समुद्राचा तळापर्यंतचं जे शेवाळ, तिथे जी वनस्पती आहे, तिथले जे मासे आहेत, ते तुम्हाला बोटमध्ये बसून एक्सपिरियन्स घेता येतात. आणि असा आनंद माझ्यामध्ये मी पहिल्यांदाच कुठेतरी घेतला आहे आणि तो मालवणच्या चिवला बीच किनारपट्टीला घेतला आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच पर्यटकांसाठी काचेच्या बोटीतली ही समुद्र संधी उपलब्ध झाली आहे. येवा कोकण आपलाच असा आणि ह्या काचेच्या बोटीत बसून मालवणचा आमचा समुद्र बघा, असंच ही बोट तुम्हाला खुणावतीये. विकास गावकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग.